ఏకడ సర్గం नहीं अरे हा माझा चश्मा राहिला माझ्या लक्षात नाही राहिला मी वाचतोय माझ्या करता वाचतोय असं सगळं चाललं होतं मला वाटलं आपला शेंबूड पुसतोय मी शिंदे साहेब म्हणत नाहीये कारण लढाई शिंदे साहेबांच्या सोबतची नाहीच आहे ते फक्त कलसूत्री बाहुली सारखे सूत्रधार फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करत आहे ठाकरे गट आणि शिंदे गटातला संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतोय याचाच प्रत्यय ठाण्यात पुन्हा एकदा आलाय रविवारी 9 ऑक्टोबरला ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यादरम्यान उपस्थित ठाकरे गटाचे वक्ते आणि निवेदन करणाऱ्या 7 जणांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिंदे गटाचे नौपाडा उपविभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल केलाय त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळालं गडकरी नाट्यगृह येथे पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करत नक्कल करण्यात आली मात्र या वक्तव्याचा आणि मुख्यमंत्र्यांची नक्कल केल्याप्रकरणी 7 जणांच्या विरोधात शिंदे गटाचे नौपाडा उपविभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता बिर्जे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख आणि कार्यक्रमाच्या दरम्यान सूत्रसंचालन करणारे समालोचक सचिन चव्हाण या 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भाषणादरम्यान नेत्यांनी व निवेदकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करून शिवसेना उद्धव ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट यांच्यात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय गवस यांच्याकडनं करण्यात आला आहे